हाय एवरीवन, वेलकम बैक इन दीप स्टडी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचा 15वा धडा सजीवांमधील जीवन प्रक्रिया ही आपण आज बघणार आहे। तर आपण हे असे सोपे आणि साध्या सरळ भाषेमध्ये बघणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल। जशी आपल्या स्टुडंटची काही रिक्वायरमेंट होती त्यानुसार आपण स्टार्ट केलेला आहे। सो आज आपण याचा पहिला भाग बघूया, पहिला लेक्चर बघूया आपण याचा सजीवांमधील जीवन प्रक्रिया। जस यू थिंक अबाउट दॅट सम स्टुडंट, तुम्ही विचार करू शकता की सजीवांमध्ये जीवन प्रक्रिया कशी असते, कशा प्रकारे ते त्यांची जीवन प्रक्रिया चालवतं, त्यांची लाईफ प्रोसेस कधी चालते इन प्लांटमध्ये, ते आज आपण स्टडी करणार आहे। जस्ट यू थिंक अबाउट दॅट, कुछ टाईम पे हम कुछ कोशिश करते की यार ये पे प्लांट किस टाईप मे रहते, किस टाईप मे लिविंग करते है, ठीक आहे। हमें समज नाही आता है, कभी कभी आप सोचते होंगे या फिर कभी आपको पता ही होगा की यार हे कैसे करते, क्योंकि आपने कभी सोचा यार अभी कभी किसी को क्वेश्चन किया होगा। सो लेट्स स्टार्ट दिस चैप्टर। सो आज हम उसको स्टार्ट करेंगे की सजीवांमध्ये ती प्रोसेस कशी चालते, त्यांचं आयुष्य कसं जातं, त्यांच्यामध्ये कशाप्रकारे परिवहन होतं, त्यांचं उत्सर्जन कशाप्रकारे होतं, त्याचं समन्वय काय असतं, ठीक आहे। वनस्पतीमध्ये ते समन्वयाने कसे काम करतात, त्याचबरोबर उत्सर्जन संस्था मानवाची आणि आपल्या प्राणी आपल्या वनस्पतीची आपण सगळी बघणार आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। चला तर आपण लेट स्टार्ट करूया लगेच चॅप्टरला। तर आपलं पहिलं त्यांनी काही आठवण्यासाठी रिकॉल करायला दिलेलं आहे की मानवी शरीरामध्ये पचन झालेले अन्न किंवा फुफ्फुसाद्वारे शरीरात शोषण केलेल्या ऑक्सिजन वायूच्या शरीरात पेशी प्रत्येक पेशीकडे पोहोचवला जातो व ते आपण अभ्यास करायचं, ठीक आहे। तर विहिरीचे पाणी, धरणाचे पाणी मुख्य पटाद्वारे रूपापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो। त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की मानवी पचन संस्थेवर आपण काय ग्रहण केलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर होते व तसेच ऑक्सिजन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात पोहोचवला जातो। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडतात, की जसं की आपण समजा विहिरीचं पाणी आपल्याला मोटरने वरती काढतो आपण, त्याचप्रकारे काय आपलं सगळं शेताला पोहोचतो, त्याचप्रकारे आपल्या शरीरामधले जे ऑक्सिजन आपण जे घेतो फुफ्फुसाद्वारे ते रक्तामध्ये आपण सगळं शरीरामध्ये बॉडीमध्ये ते सगळं पाठवलं जातं, त्यांचं सगळीकडे आपलं काय ट्रान्सफर होतं, ते सगळे एकमेकांना ते समन्वयाने ते देतात। त्याचबरोबर पुढं आहे आपलं परिवहन, म्हणजे काय ट्रान्सपोर्टेशन, परिवहन म्हणजे काय आपण ते बघणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो। सो लेट स्टार्ट दिस परिवहन। परिवहन म्हणजे काय, की परिवहन म्हणजे की जेव्हा परिवहन क्रियेमार्फत एका भागामध्ये संश्लेषित झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो त्याला आपण काय म्हणतो परिवहन। म्हणजे काय, एखादा भाग आपण घेतला, ठीक आहे, त्याने संश्लेषित केला म्हणजे त्याने ऑब्झॉर्ब केला आणि तो शोषून घेतल्यानंतर त्याने दुसऱ्याकडे पाठवला, इज दॅट परिवहन। आता ही वनस्पतीमधील परिवहन कसं होतं ते आपण बघू आता, ठीक आहे। आता जनरली तुम्ही फळे पालेभाज्या खातात, त्याचबरोबर वनस्पतींना आपल्याप्रमाणे खनिजाची गरज असते का, ठीक आहे। जसं तुम्ही व्हिटॅमिनसाठी आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे जे आपण घेतो त्यासाठी आपण काय फ्रुट्स वगैरे खातो, फळे वगैरे खातो, त्याचबरोबर वनस्पतीमध्ये असे काही खात असेल का, त्यांना जगण्यासाठी वेगवेगळे व्हिटॅमिनची किंवा वेगळ्या त्यांना खनिजांची गरज असू शकते का, असं त्यांना आपल्याला चर्चा करायला सांगितलेलं। त्याचबरोबर आपण काय वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजनशिवाय अतिरिक्त कार्बन पदार्थ कुठून मिळतात। आता वनस्पतीचा जर आपण विचार केला की हे बाकीचे जे पदार्थ आहे वनस्पतींना कुठून मिळतात, सगळे मातीतून मिळतात, ती काय बाहेर आपल्या जे फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया, ती प्रोसेस संश्लेषण क्रियेमार्फत काय ते अन्न तयार करतात आणि बाकीचे त्यांना काय रूट्समार्फत ते पाणी घेतात आणि त्यांना जैविक खनिज वगैरे पाहिजे असतात, जसं की त्यांनी सांगितलेलं बघ वनस्पतींना कोणत्याची गरज असते, नायट्रेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नेस, सोडियम यासारख्या अकार्बनी पदार्थाची त्यांना काय आवश्यकता असते। हे सगळे पदार्थ जमिनीतून त्यांना एका जवळचा मार्ग सापडतो, जमीन म्हणजे काय त्यांना एक जवळचा स्रोत सापडतो, मग त्याच्यातून ते शोषून घेतात आणि ते सगळ्या प्लांटमध्ये सगळीकडं काय करतात ते पाठवतात। त्यांच्या जलवाहिन्या असतात, रसवाहिन्या असतात, त्यांच्या जलवाहिन्या रसवाहिन्या काय करतात ते वाहून नेतात आणि सगळं ते वनस्पतीचे सर्व भाग त्या ऊतींशी काय असतात जोडलेले असतात। त्याचबरोबर आपल्याला जेवढी ऊर्जा लागते त्यापेक्षा कमी ऊर्जा कोणाला लागते विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतींना। आपल्याला जेवढी जगण्यासाठी ऊर्जा लागते त्याच्यापेक्षा कमी ऊर्जा कोणाला लागते, वनस्पतींना लागत असते। तर त्याचबरोबर वनस्पतीमधील पाण्याचे वहन, आता त्यांनी एक कृती दिलेली आहे की एक तेरडाचं गुलछडी घ्या, त्या मुळासकट तिला लावा धुवून, म्हणजे एखाद्या बीज याच्यामध्ये लावा, सॅफ्रिनमध्ये धुवा द्याला, पाण्यात टाका आणि 2-3 तासानंतर त्या खोडाच्या पाण्यावरील शरीरांचे निरीक्षण करा, म्हणजे आपल्याला काय दिसेल तिथं, त्याच्यामध्ये काय दिसेल त्यांनी आता सांगितलेलं की आपला प्रयोग करायला सांगितलेला आहे, ठीक आहे। त्या प्रयोग केल्यानंतर त्यांनी काय मुळाद्वारे होणारे शोषण काय, की मुळाद्वारे कसं शोषण होतं त्यांनी ते सांगितलेलं आपल्याला, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। तर बघू आता आपण मुळाद्वारे कसं, आता पहिले तुम्ही आकृती समजून घ्या। आकृतीमध्ये बघा आता हे काय, हे मूळ आहे, ठीक आहे। हा जो मूळ आहे ह्या मुळामधला हा पार्ट दिला, त्यांनी ही जलवाहिनी दिलेली आहे जी पाणी वाहून खालून वर पाणी होऊन येते, म्हणजे हे जी मुळे जी आहेत, हे मुळे काय करतात ते जलवाहिनीमार्फत वरती पाणी वाहून येतात,
वरच्या दिशेला ते पाणी वाहून घेऊन जातात. त्याचबरोबर काय आता पुढं वलकुटे काही मातीचे कण आहेत, हे बघा वलकुट मातीचे कण, हे पाणी हे त्यांचे जड आहेत, त्यांचे जे रुमूळ आहेत ते काय इथून वाहतात. या मातीतून ते काय खनिज काय मॅग्नेशियम फॉस्फेट वगैरे जे काय जे असेल त्यांचे खनिज असेल ते त्यांना आवश्यक लागणारे ती सगळी कुठून मिळतात त्यांना मातीमधून मिळतात. असं बघा तुम्ही आता शेतकरी जर आता जनरली आपण सगळे शेतकरीचेच घरातून बिलॉंग करतो तर तुम्ही शेतामध्ये जाता जसं आपण शेतामध्ये जर पेरणी वगैरे केली ते पेरणी केल्यानंतर काय ते झाड हळूहळू वाढू लागतं अजून त्याला वाढू लागतं म्हणजे काय त्या शेतामधले जे खनिज आहेत त्याच्यामधले ज्या गोष्टी आहेत तो ॲब्झॉर्ब करतो जसं आपल्याला काही याची गरज असते. त्याचबरोबर त्यांना कशाची गरज असते मग त्या वनस्पतींना बघा इथे दिले त्यांनी काय नायट्राइट फॉस्फरस हे जे आहेत मॅग्नीज सोडियम हे जे आहेत हे यांची काय त्यांना गरज असते. मग असे अकार्बनिक पदार्थ ते काय करतात ऑब्झॉर्ब करून घेतात म्हणजे ते घेतात आणि घेतल्यानंतर ते वरती सगळे ते पाठवतात. ठीक आहे मग त्यामध्ये काय त्या फरकामुळे ते पाणी खनिज यांच्या मुळांच्या पृष्ठावर पेशीमध्ये ते दिसतात त्यामुळे पेशी काय थटर होतात आणि त्यामुळे लगतच्या पेशीवर दाब निर्माण होतो. आता बघा जलवाहिनी पाणी कशी घेऊन जाते त्यांनी ते एक्सप्लेन केलं आपल्याला. सुरुवातीला मुळांचे जे पेशी असते जमिनीत काय पाणी आणि खनिज यांच्या संपर्कात असतात मग त्या फरकामुळे काय ते पाणी आणि खनिज पृष्ठभागावरील पेशीमध्ये शिरतात त्यामुळे ते पेशी थटरतात. ते थटरल्यामुळे लगतच्या पेशीवर काय होतो त्यांचा दाब निर्माण होतो त्यांच्या त्यालाच काय मूलदाब म्हणतात म्हणजे काय जे पाणी घेतात त्यांनी पाणी त्याच्यामध्ये शिरलं की ते थटरतात आणि म्हटलं की त्याच्या बाजूच्या पेशीत काय दाब निर्माण होतो. या दाबामुळे काय होतं पाणी आणि खनिज जे ती मुळाच्या जलवाहिनीपर्यंत काय पोहोचवतात ते दाबामुळे ते त्याच्यात ते पुढे पुढे ढकलले जातात. ते याच्या पुढं फरक भरून काढण्यासाठी काय ती पुढे पुढे ढकलली जाते त्याच्या गोष्टी ती पुढे पुढे ढकलली जातात. या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो. ही जी सततची हालचाल होते त्यामुळे काय एक स्तंभ तयार होतो आणि ते सातत्याने पुढे ढकलत ढकलत जातो. ठीक आहे त्याचबरोबर काय आपलं ते दाब झुडपे लहान वनस्पती जे ते त्यांना आणि वृक्ष याच्यामध्ये काय पाणी वर चढण्यासाठी त्यांना पुरेसा असतो म्हणजे काय ते वरती पाणी कसं नेतात. आता बघा तर वनस्पतीमध्ये काही मोटर वगैरे असते का जसं आपण विहिरीमधून पाणी काढतो किंवा आपल्या घरासमोर जर नळ आला तर आपण मोटर लावतो पाणी ओढण्यासाठी बरोबर. त्याचबरोबर वनस्पतींना तसं काही असतं का मोटर वगैरे तसं काहीच नाही करत आहे ते काय करतात मग डायरेक्टली ते दाब निर्माण करतात. एक दाब निर्माण करत करत ते काय सतत पुढं ढकलतात पुढं ढकललं की ते काय ते पाणी वरवर जातं. ठीक आहे जे छोटे प्लांट आहेत ते लवकर ग्रीन होतात आणि जे मोठे प्लांटना थोडंसं वरती जाण्यासाठी वेळ लागतो. ठीक आहे हे झालं त्यांचं वरती जलवाहिनीमधून पाणी आणायचं. आता बघू आपण बाष्पश्वास. ठीक आहे बाष्पश्वास कसं होतं ते बघणार आहे आपण आता विद्यार्थी मित्रांनो. बघा आता इथं एकदम सिंपल आहे काही एवढं अवघड नाही त्यांनी काही कुछ काही फिगर्स दिलेले देखली तर यहाँ पे फिगर पे क्या क्या दिया आहे हमें यहाँ पे काय खनिज आहे वाटर आहे या ते ग्लुकोज आहे और ये वाटर यहाँ पे दिया आहे जो यहाँ से जाता है कहाँ से ये नीचे की जो रूट्स है रूट्स की लाइन से अंदर जाता है. अंदर जाने के बाद में क्या ये जो आपको ग्रीन कलर में देख रहे हो आप देख सकते हो कि यहाँ से वाटर है H2O किस टाइप में अंदर जा रहा है. ठीक है मग इथून काय ते ब्ल्यू लाईनने दाखवलं बघा आपल्या दर्शवलेलं बाण तसं तिथून पाणी वरती 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 ओढून घेऊन जात आहे पानापर्यंत. त्यानंतर एक खनिज आहे हे जे मूळ आहे ते खनिज ॲब्झॉर्ब करतात जसं ते दाब निर्माण करून काय ते पूर्ण वरपर्यंत पाठवतात. ते फोटोसिंथिस करून स्टेममधले शर्करा पण ते खालीपर्यंत पाठवतात म्हणजे हे सगळीकडनं ही प्रोसेस होते. जस्ट यू थिंक अबाउट दॅट आपण सोचा की यार कभी कभी जब भी एखादा प्लांट आहे या फिर एखादा एक वन ट्री आहे आपको कभी उसने वॉटर मागा आहे की बाबा मुझे पिणे के लिए पाणी दे कधी तुम्हाला सांगितलं की एखाद्या झाडाने खेळणार बाबा माझं पाणी संपलं मला पाणी दे अगं त्याचे लिफ जे आहेत त्याचे पानं आहेत ते सुकून सगळे पडतील पण तरी तो काहीही मागत नाही. त्याचे जे रूट्स आहेत ते लांब लांबपर्यंत जातात आणि ते पाणी ऑब्झॉर्ब करतात आणि तिथपर्यंत पोहोचवतात. त्याचबरोबर काय त्यांचे जे उन्हाळा वगैरे जर आला त्यांचे जे पानं जर गळले तर काय होतं त्यांची फोटोसिंथेसिस प्रोसेस थांबते म्हणजे ते अन्न तयार करू शकत नाही. मग ते काय करतात जेव्हा त्यांच्याकडं पाणी असते किंवा जेव्हा जोपर्यंत पानं असतात तोपर्यंत ते फूड स्टोरेज करतात. काय करतात फूड स्टोरेज करतात त्यांचं अन्न कुठं साठवतात ही जी आपली स्टीम आहे आपण याला खोड म्हणतो. या खोडामध्ये काय करतात ते या खोडामध्ये ते अन्न साठवतात आणि मग ज्यावेळेस वनस्पती काय करते ते अन्न वापरते. ठीक आहे त्याचं त्यांनी अजून इथं ती अजून आकृती दिलेली आहे इप्पत दिलेली आहे बघा आता संरक्षण पाण्याचे संरक्षण पेशी त्याचं तोंड इथून पाणी जात आहे ती उती त्यांची छोट्या या पातळ थर आहे. ठीक आहे या पानाचं त्यांनी आकृती इथं दिलेली आहे. बाष्पश्वास कसं करतात त्यांनी ते दाखवलेलं आहे आपल्याला. ठीक आहे आता पुढं जो आपण याच्या पानाद्वारे आपण एक्सप्लेन देखील याचा आपण बघू कसे काय घेतात ते. आता वनस्पतीतील पानाद्वारे पर्णरंध्राच्या मार्फत बाष्पाच्या रूपात ते काय पाणी भाटकतात बघ इथे दाखवलेलं काय बाष्पाच्या स्वरूपात पाणी भाटकतात. पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरण पेशी असतात त्याला रक्षक पेशी म्हणतात. काय म्हणतात त्याला
रक्षक पेशी म्हणतात. ते रक्षक पेशी काय करतात, उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात. पर्णरंध्रातून काय बाष्पोत्सर्जन करतात, म्हणजे काय बाष्प ते बाहेर टाकतात. या क्रियेला काय म्हणतात, बाष्पश्वास म्हणतात. तुम्हाला जर वाक्य विचारलं परीक्षेमध्ये बाष्पश्वास म्हणजे काय, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. एकदम साधा आणि सरळ आणि सोपं आहे की पर्णरंध्रभोवती दोन बाह्यावरण पेशी असतात, त्यांना रक्षक पेशी म्हणतात. ह्या पर्णरंध्राची उघडझाप करण्यावरती नियंत्रण ठेवतात. या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते, याच क्रियेला बाष्पश्वास असं म्हणतात. सिंपल आहे, बहुत इझी आहे, ठीक आहे. आपको सबको समझ में आ जाएगा. चले सो नेक्स्ट वन, पाण्यामार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडलं जातं, वातावरणात सोडतात. यामुळे पाण्याच्या अपित्वेचे काय, पाण्याचे प्रमाण कमी होते. हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यामार्फत पाणीपर्यंत आणले जाते. हे जे प्रमाण आहे ते भरून काय काढण्यासाठी पाण्यापर्यंत आणलं जाते. बाष्पश्वास पाणी खनिजे शोषून घेतले जाते. या सर्व भागांना पोहोचवण्यासाठी त्यांची मदत होते. यालाच काय मूलदाब आहे. रात्रीच्या वेळी काय पाणीवर ढकलण्याचं ते महत्त्वाचं कार्य करतात. आता हे जे खनिज आहे किंवा पाणी आहे, हे जलवायने काय करतात, त्याचं प्रमाण भरून काढण्यासाठी ते पानांपर्यंत आणतात आणि पाण्याने खनिज शोषून घेतात व सर्व भागांना ते पोहोचण्यासाठी मदत करतात. पण हा जे हा मूलदाबाचा परिणाम आहे, जे पाणी वगैरे तोडतात, हे कधी होतं, ते रात्रीच्या वेळी ते हे काम करतात. कारण रात्रीच्या वेळेस काय हा झाड शांत असतो, त्यावेळेस हे काम ते करतात. त्यावेळेस ते काय करतात, ते पाणीवर ढकलण्याचं काम करतात. जसं आपल्याला त्याने एक एक्झाम्पल दिलेलं आहे, पाणी ओक ही वनस्पती, हे प्लांट आहे, याचं दिलेलं आहे. हा ओजा हा ओक हा जो प्लांट आहे ना, तो वर्षभरातून किती सुमारे 151,000 लिटर तो पाणी बाहेर टाकतो. जसं थिंक अबाउट दॅट यार, ती वनस्पती एवढं पाणी बाहेर टाकते, त्याच्या ते पाणी ॲब्झॉर्ब रूट्समधून ते ॲब्झॉर्ब करून. त्याचबरोबर आपलं एका एकरमध्ये जर मका असेल ना, मक्याचं जर पीक असेल, तर दिवसाला सुमारे किती 11,400 ते 15,100 इतकं काय लिटर ते पाणी काय करतं, ते बाहेर टाकतं टाकतो. म्हणजे तुम्ही कधी ऑब्झर्वेशन करू शकता, मक्याजवळ जर गेलो त्याच्या पानामध्ये देखील, त्याच्या तुम्ही कवळी जर आता मक्याचं एखादा जर समजा प्लांट जर ब्रेक केला किंवा तोडला, जर तुम्हाला लगेच पटकन दिसून येईल की याच्यातून सगळं पाणी निघेल. म्हणजे एवढं पाणी ते ओघतात बाहेर, म्हणजे बाष्पोत्सर्जित ते करतात. आता बघूया आपण वनस्पतीमधील अन्न आणि इतर पदार्थांचे परिवहन, ठीक आहे. इतर पदार्थांचे परिवहन कशाप्रकारे होतं ते बघू आपण. आता पानामध्ये तयार झालेलं जे अन्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ते काय करतात, वनस्पतीच्या प्रत्येक पेशीकडे पोहोचवलं जातो. कुठं पोहोचवलं जातो, प्रत्येक पेशीकडे पोहोचवलं जातो. अमिनो आम्ल सोडून जास्तीचे जे अन्न आहे ते मूळ फळे आणि बियामध्ये साठवलं जातं. जसं मी तुम्हाला आय बिफोर टोल्ड यू, याच्या अगोदर तुम्हाला बोललो की ते काय करतात, त्यांचे जास्तीचं जे अन्न आहे एक्स्ट्रा जर झालं तर ते काय करतात, मग ते खोडमध्ये बियामध्ये याच्यामध्ये काय करतात, ते साठवून ठेवतात. या क्रियेला आपण स्थानांतर म्हणतो, म्हणजे ट्रान्सलोकेशन, ठीक आहे. म्हणजे काय ते कम्प्लीट करून ते तिथं स्टोरेज करतात. ही जी क्रिया आहे, ही क्रिया रसवाहिन्यामार्फत तसेच खालील दिशेने केली जाते. पदार्थाचे स्थानांतर ही साधी भौतिक क्रिया नाही, तर तिला ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जेच्या म्हणजे काय, ATP पासून मिळते. ATP म्हणजे काय, ही जी प्रोसेस ही पेशीमध्ये घडते, ही प्रोसेस वनस्पतीमध्ये सुद्धा आणि आपल्यामध्ये सुद्धा ATP प्रोसेस घडते. ATP मीन्स काय, ऑटोट्रायफॉस्फेट, ही जी प्रोसेस आहे. आता तुम्ही आता नववीला पडत दहावीला गेल्यानंतर ATPची जी प्रोसेस मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आपल्या तंतुकोनिकामध्ये जी होते, ती त्याच्यापेक्षा अजून ते आपला सखोल माहिती तिथं दिलेली. ATP म्हणजे काय, त्याचे FEDS2 NADH2 हे जे गोष्टी आहेत, हे तुम्हाला पुढं कळेलच. फक्त आपल्याला काय आता सध्याला महत्त्वाचं काय येतं, ऑटोट्रायफॉस्फेट जे ही जी प्रोसेस, ही प्रोसेस करून ते काय करतात, ऊर्जा तयार करतात. कारण ATP मार्फत आपल्या शरीराला ऊर्जा तयार करून सगळ्या शरीराकडे ती पोहोचवली जाते विद्यार्थी मित्रांनो. आता इथं काय, आता नेक्स्ट वन काय, ज्यावेळी सुक्रोजच्या जो सुक्रोज असतो तो काय अन्नद्रव्याचे रसवाहिनीमार्फत ATPच्या मदतीने, म्हणजे ATPच्या मदतीने म्हणजे काय, प्रत्येक सेल्समध्ये ती प्रोसेस होऊन आपल्याला ऊर्जा मिळते ATPपासून. ती म्हणजे ती एक त्याला क्रेप सायकल पण म्हणतात, ठीक आहे. तर ही जी ATP वहन केली जाते, या भागातील पाण्याची संहिता कमी होते. या प्रसारणामुळे काय क्रियेने पाणी पेशी आत शिरते आणि पेशीतील घटकांमध्ये वाढ झाल्याने पेशी भित्तिकेचा दाब वाढतो, ठीक आहे. त्याच्यात जर वाढ झाली तर पेशी भित्तिकेमध्ये काय होतो, त्याचा दाब वाढतो. तो दाब वाढला की अन्नद्रव्याच्या लगतच्या कमी दाबाच्या पेशीमध्ये ते ढकलले जात. ही क्रिया रसवाहिनीस वनस्पतीच्या गरजेनुसार द्रवाचे वहन करण्याची मदत करते. ही जी क्रिया आहे रसवाहिनीच्या काय, गरजेनुसार द्रवाचे वहन करण्यास ती मदत करते. फुलेण्याच्या हंगामात मुळांमध्ये किंवा खोडांमध्ये साठवलेले शर्करा आहे त्याचे कळ्यात रूपांतर करण्यासाठी कळ्यामध्ये पाठवली जाते. आता जो शर्करा जे मी तुम्हाला सांगितलं की खोडामध्ये पुढं सांगितले, त्याने खोड काय मूळ फळे बियामध्ये हे जे साठवलं जातात, ते काय करतात, जेव्हा फुलेचा जेव्हा हंगाम असतो त्या हंगामामध्ये काय करतात, ते शर्करा ते पाठवतात आणि त्याचं कशात रूपांतर करतात, कळ्यामध्ये. त्याचं रूपांतर कुठं करतात, त्याचं जे ते कळ्यामध्ये त्याचं रूपांतर ते
करता विद्यार्थी मित्र. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा लेक्चर इथंच थांबूया. भेटूया पुन्हा आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चर कोणता मिस करू नका. आपण अजून याच्यापेक्षा आपण डिफ किंवा जास्त इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, खुश राहा. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि जय हिंद.